what we have discussed in last lecture, endothermic and exothermic reaction we have discussed. आणि आता या तुम्हाला डिफाइन करा किंवा रिकॉग्नाइज करा म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. एंडोथर्मिक एक्झोथर्मिक थर्मल म्हणजे टेम्परेचर. हे बघा दोन्ही रिएक्शन मी घेतो इथं. एंडो थर्मिक रिएक्शन हे आपण काल डिस्कस केलेलं आहे. एंडोथर्मिक रिएक्शन आणि दुसरी असते आपली एक्झो थर्मिक रिएक्शन. एक्झो थर्मिक रिएक्शन ठीक आहे ना. एक्झो थर्मिक रिएक्शन. आता इकडे लक्ष द्या एंडो एक्झो. एंडो म्हणजे एंटर करणे. एंटर एक्झोचा अर्थ काय होतो? एक्झिस्ट. तुम्ही मूव्ही बघायला गेल्यानंतर मूव्ही संपल्यानंतर एक दरवाजा असतो, त्या दरवाजावर तुम्ही बघितलं का तिथं रेड कलर मध्ये येत आहे एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे तिथून बाहेर पडा. लक्षात धरा बाहेर आउट गिवन आउट ठीक आहे. आणि थर्मिक म्हणजे हीट. थर्मिक म्हणजे हीट. थर्मिक म्हणजे हीट त्याचा अर्थ काय होतो शब्दशः? एंडो म्हणजे एंटर, हीट म्हणजे हीट. हीट ऑब्झॉर्ब करणे. द रिएक्शन इन विच हीट इज ऑब्झॉर्ब्ड सच अ रिएक्शन इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. अँड द रिएक्शन इन विच हीट इज गिवन आउट. हीट इज गिवन आउट हीट बाहेर काढली जाते अशा रिएक्शनला एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं जातं. आता मी आता तुम्हाला एक एक्सपेरिमेंट पण दाखवणार आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. तर हीट बाहेर टाकली जाते याचा अर्थ काय? सपोज एखादा कंटेनर आहे, ग्लास आहे, आणि त्या ग्लास मध्ये एक्झोथर्मिक रिएक्शन झाली तर हीट तयार होते बाळांनो, हीट बाहेर पडते ऑटोमॅटिक. तिथं बुडबुडे तयार होतात, गॅस तयार होतो, हीट बाहेर जायला लागते. असा हात लावला की आपल्याला हीट लागते, गरम लागतं. त्या कंटेनरला आपण असा हात लावला तर ते कंटेनर आपल्याला ऑटोमॅटिक गरम लागतो. म्हणजे रिएक्शन बाहेर पडते, हीट बाहेर पडते त्या रिएक्शन मध्ये. अशा रिएक्शनला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणत असतो. एक्झोथर्मिक हीट इज गिव्हन आउट. एक्झिस्ट हीट इज एक्झिस्ट. ज्यावेळेस आपण मूव्ही बघत असतो त्यावेळेस तुम्ही बघा मूव्ही बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिस्ट दिलेलं असतं. एक्झिस्ट किंवा कोणत्याही एखाद्या मोठ्या हॉलमध्ये गेला तर तुम्हाला एक्झिस्ट असतो. एक्झिस्ट म्हणजे तो बाहेर जाण्याचा रस्ता. तसं एक्झोथर्मिक रिएक्शन द रिएक्शन इन विच हीट इज गिव्हन आउट हीट बाहेर टाकली जाते. आणि ज्यावेळेस एखाद्या कंटेनर मध्ये रिएक्शन होत असते किंवा रिएक्शन कम्प्लीट होते आणि त्या कंटेनरला तुम्ही हात लावतात त्यावेळेस तुम्हाला ते कंटेनर ते भांड तुम्हाला गरम झालेला आढळून येत, गरम होत. त्याचा अर्थ हीट बाहेर टाकली त्यामुळे ते गरम झालं. एंडोथर्मिक मध्ये हीट ऑब्झॉर्ब केली जाते, एक्झोथर्मिक मध्ये हीट गिव्हन आउट केली जाते ठीक आहे. आता या दोन रिएक्शन बघा. या दोन रिएक्शन जर बघितल्या तर तुम्हाला कळतील कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो, कॅल्शियम कार्बोनेटला आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेस त्याचं डिकम्पोजिशन होतं, कॅल्शियम ऑक्साईड तयार होतो आणि दुसरा गॅस सीओ टू तयार होतो. हा डेल्टा म्हणजे काय असतो बाळांनो? डेल्टाचं साईन मी सांगितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय डेल्टा? डेल्टा इज नथिंग बट दॅट छोटासा ट्रायंगल इज नथिंग बट we have provided heat outside. बाहेरून आपण हीट दिलेली आहे याचा अर्थ असतो. मग ही एक रिएक्शन आणि दुसरी रिएक्शन आपण बघूया बाळांनो. कॅल्शियम ऑक्साईड तयार झालेलं आहे, कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड कुठे टाकून द्यायचं? पाण्यामध्ये H2O वॉटर मध्ये टाकून दिलं तर काय होतं? कॅल्शियम हायड्रोक्साईड, कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार होतं. आणि दुसरी गोष्ट बाळांनो हीट तयार होतं. हीट तयार झाली आणि या ही जी रिएक्शन ज्या कंटेनर मध्ये झाली त्या कंटेनरला जर आपल्याला हात लावला आपण त्या भांड्याला काचेच्या तर ते आपल्याला गरम लागायला लागतो. लक्षात धरा दिस इज अ प्रोडक्ट. हा प्रोडक्ट आहे, इथं हीट तयार झाली. नथिंग बट दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन. आणि मी तुम्हाला एक्झोथर्मिक रिएक्शनचा एक एक्सपेरिमेंट सुद्धा दाखवणार आहे इथं व्हिडिओवर. तुम्हाला लगेच दिसतं हीट तयार झाली, ऑटोमॅटिक हीट तयार होते, गरम होतं वस्तू. आणि ही जी रिएक्शन आहे बाळांनो इथं हीट ऑब्झॉर्ब केली. सो इट इज अ एंडोथर्मिक रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे?
एंडोथर्मिक रिएक्शन. चला लिहून घे पटापट लवकर लवकर. एक्झोथर्मिक रिएक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिएक्शन कोणती आहे, लवकर लवकर लिहा. चला फास्ट. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक काल आपण लिहून दिलेला आहे, सगळ्यांच्या लक्षात येते का बाळांनो? काल आपण या सर्व गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. एक्झोथर्मिक काय, एंडोथर्मिक काय, म्हणजे काल नव्हते त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ बघा ज्यांना काही प्रॉब्लेम आहे. पण एंडोथर्मिक हीट ऑब्झॉर्ब करणे, ज्या रिएक्शन मध्ये हीट ऑब्झॉर्ब केली जाते दॅट रिएक्शन इज कॉल्ड एंडोथर्मिक. द रिएक्शन इन विच हीट इज गिव्हन आउट, हीट काय केली जाते बाळांनो, गिव्हन आउट केली जाते, बाहेर टाकली जाते, दॅट रिएक्शन इज कॉल्ड अ एक्झोथर्मिक रिएक्शन. सो दीज आर द टू एक्झाम्पल्स. नाही तुम्हाला एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक तुम्हाला रिकॉग्नाइज करायचं असतं, ओळखायचं पण असतं. ठीक आहे, आता पुढे बघा. नेक्स्ट हेडिंग, पुढची हेडिंग घ्या, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट घ्या. चला, रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा खूप महत्वाचा आहे आणि खूप सोपा पॉइंट आहे, समजून जर घेतला तरी. रेट ऑफ केमिकल, रेट ऑफ केमिकल, रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेटचा अर्थ काय होतो बाळांनो? एखादी रिएक्शन किती स्लो होणार का फास्ट होणार, हे रेटवरून ठरवलं जातं. एखादी रिएक्शन फास्ट झाली याचा अर्थ काय? रिएक्शनचा रेट फास्ट आहे. रेट, रेट म्हणजे दर. एखादी रिएक्शन फास्ट होणार का स्लो होणार हे कशावर डिपेंड असत? आता काही मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, आपल्या बुक मध्ये दिलेली आहे. इथे बघा बाळांनो, देअर आर सम एक्झाम्पल्स वी हॅव गिव्हन. आपल्याला काही एक्झाम्पल दिले, त्यामध्ये पहिला एक्झाम्पल बघा. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. आपला जो गॅस असतो आपण त्याला नुसतं बर्न केलं की तो जळायला लागतो, म्हणजे रिएक्शन कशी झाली, एकदम फास्ट. दुसरं बघा, आयर्न आर्टिकल्स अंडरगो रस्टिंग. जे लोखंड आणलेलं असतं ते गंजतं. गंज आणल्या लगेच गंजतं का? आज आपण आणलं लगेच गंजलं असं होत नाही, त्याला गंजण्यासाठी काही दिवस लागतात, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष. म्हणजे रिएक्शन कशी झाली, हळूहळू झाली. ठीक आहे. थर्ड, इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. आता काही खडक असतात, त्या खडकाचं माती होणे, काही एखादी जमीन खूप खडकाळ असते, हळूहळू हळूहळू तिथं झिजतं आणि माती तयार होते. रिएक्शन फास्ट होते का स्लो? स्लो होते. हळूहळू हळूहळू त्याची सॉइल तयार व्हायला लागतं, माती तयार व्हायला लागतं, रिएक्शनचा रेट कमी आहे. फोर, अल्कोहोल इज फॉर्मड ऑन मिक्सिंग ईस्ट इन अ ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. ज्यावेळेस आपण ईस्ट टाकतो ग्लुकोज सोल्युशन मध्ये ब्रेड तयार करण्यासाठी, तर वेळ लागतो. इडली तयार करण्यासाठी, ढोकळा तयार करण्यासाठी पीठ भिजू ठेवतो आपण. डोसा तयार करण्यासाठी पीठ आपण भिजवायला ठेवतो, रात्रभर भिजत ठेवतो. सो द रिएक्शन इज स्लो, हळूहळू रिएक्शन होते, ताबडतोब रिएक्शन होत नाही. नेक्स्ट, इफरवेन्सेस इज फॉर्मड ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इन टू टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड आणि खाण्याचा सोडा जर टाकला तर ऑटोमॅटिक तुम्हाला गॅस तयार झालेला दिसतो, म्हणजे रिएक्शन तुमची फास्ट झाली. व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्मड ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बॅरियम क्लोराईड सोल्युशन. व्हाईट प्रेसिपिटेट तयार होतो, ते सुद्धा रिएक्शन एकदम फास्ट होईल. म्हणजे वरचे एक्झाम्पल काय कळालं आपल्याला? इट कॅन बी सीन फ्रॉम द अबोव एक्झाम्पल दॅट सम रिएक्शन्स आर कम्प्लीटेड इन शॉर्ट टाइम. थोड्या वेळामध्ये रिएक्शन कम्प्लीट झाल्या, म्हणजे फास्ट कम्प्लीट झाल्या, तर काही रिएक्शन इट इज ऑकर रॅपिडली वाईल सम अदर रिक्वायर लॉंग टाइम फॉर कम्प्लिशन. तर काही रिएक्शनला कम्प्लीट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. दॅट ऑकर स्लोली, त्या रिएक्शन स्लोली होत असतात. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिएक्शन इज अ डिफरंट. याचा अर्थ काय? प्रत्येक रिएक्शनचा रेट डिफरंट असतो. जी रिएक्शन फास्ट झाली त्या रिएक्शनचा रेट कसा असतो बाळांनो? फास्ट झाली रिएक्शन, रेट कसा असतो? जास्त असतो. जर रिएक्शन स्लो झाली तर रिएक्शनचा रेट कसा आहे? कमी आहे. ठीक आहे ना? म्हणजे रेट ऑफ नथिंग बट काही रिएक्शन लवकर होतात, काही रिएक्शन
थोडा वेळ लागतो म्हणजे रिॲक्शनचा रेट हा कमी जास्त असतो. मग काही रिॲक्शन फास्ट होतात, काही रिॲक्शन स्लो होतात, याचाच अर्थ काही रिॲक्शनचा रेट जास्त असतो त्यामुळे रिॲक्शन लवकर होते, काही रिॲक्शनचा रेट कमी असतो त्यामुळे रिॲक्शन स्लो होते. मग हे असं का होतं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? विच फॅक्टर्स अफेक्ट द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन? केमिकल रिॲक्शनचा जो रेट असतो तो कशा कशावर अवलंबून असतो? तर लक्षात धरा, देअर आर फाईव्ह फॅक्टर्स. किती फॅक्टर आहेत बाळांनो? फाईव्ह फॅक्टर आहेत. द फर्स्ट वन इज द नेचर ऑफ द रिॲक्टंट. नेचर ऑफ द रिॲक्टंट, लक्षात धरा, नेचर ऑफ द रिॲक्टंट. सेकंड वन इज द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. थर्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. त्याच्यावर या तिघावर बोलूया. थोडं नेचर म्हणजे काय? नेचर ऑफ द रिॲक्टंट्स म्हणजे रिॲक्टंट कोणत्या प्रकारचे आहेत, रिॲक्टंटचं नेचर कसं आहे यावर ठरतं. सेकंड, साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्टंट, रिॲक्टंट जे आहे त्यांचे पार्टिकलचे साईज कसे आहेत, छोटे आहेत का मोठे आहेत त्यावर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. कॉन्सन्ट्रेशन दोन प्रकारचं असतं, एक कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि दुसरं डायल्यूट असतं. तर ते पण आपण पुढे बघणार आहोत. ओके, काय असतं? आणि चौथा जर बघितला तुम्ही बाळांनो, तर चौथा असतं टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. रिॲक्शनचं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे का जास्त आहे, ठीक आहे. आणि पाचवं काय असतं? कॅटेलिस्ट. या पाच फॅक्टरवर तुमचा रेट ठरवला जातो. किती फॅक्टरवर बाळांनो? पाच. कोणकोण? नेचर ऑफ द रिॲक्टंट. व्हॉट इज सेकंड वन? थोडं नेटचा प्रॉब्लेम आला होता अचानक. असो, चल आपण कुठपर्यंत आलो बघा. रेट ऑफ रिॲक्शन कोणकोणत्या क्वांटिटीवर डिपेंड असतो? रेट ऑफ रिॲक्शन लक्षात धरा बाळांनो, रेट ऑफ रिॲक्शन कशा कशावर डिपेंड असतो. तर पहिली गोष्ट असतो बाळांनो, नेचर ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंटचं नेचर कसं आहे. सेकंड वन इज द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट. रिॲक्टंटच्या पार्टिकलची साईज कशी आहे. थर्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. फोर्थ, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. आणि पाच नंबर असतो कॅटेगरी. तर एका एकावर आपण विचार करूया, पण त्याच्या अगोदर आपण लिहून घेऊया. चला, हेडिंग टाकली सगळ्यांनी. हेडिंग काय टाकली बाळांनो? रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. त्यामध्ये लिहा, सम रिॲक्शन ऑकर
पहला पॉइंट लिया some reaction occurs rapidly. Some reactions occurs rapidly while some takes long time. Some takes long time for completion. It means that the rate of different reaction. It means that the rate of different reaction. Different reaction is a different. The kai reaction lavkar hota. काही रिएक्शन होण्यासाठी जास्त वेळ लागतो असं का होतं काहीतरी असायला पाहिजे ना असं का होतं काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडतात क्लासिकच असतो काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क पडतात काही जणांना 90 पडतात काही जणांना 95 काही जणांना 80 70 60 असं का होतं काही रिएक्शन फास्ट होतात काही रिएक्शन स्लो कशावर डिपेंड असतो मार्क पडणे विद्यार्थ्याची रेग्युलरिटी शिकवत असतानाचं लक्ष नोट्स लिहून घेतल्यात का नाही ठीक आहे यावर डिपेंड असतो कसं एखादी रिएक्शन फास्ट होते एखादी रिएक्शन स्लो होते असं का होतं सो the rate of reaction depends upon following factors. Following factor or depend as the rate of reaction. कौन कौन से factor है? पांच factor है. तो पहला factor बता. Nature of reactors. मैं सब लोग explain करना रहा है. Nature of reactants. Second, size of the particles of reactants. Another, concentration of the reactants. Concentration of the reactants. D. Temperature of reaction. And E. Catalyst. एवढ्या गोष्टीवर डिपेंड असते बघा एखादी रिएक्शन स्लो होणार का फास्ट होणार एवढ्या गोष्टीवरती डिपेंड असते कोण काय काय सांगितलं मी बाळांनो सगळे लक्ष द्या काय सांगितलं मी नेचर ऑफ रिएक्टन्स सेकंड काय सांगितलं मी नेचर ऑफ रिएक्टन्स झाल्यानंतर साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टन्स साईज कशी आहे थर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टन्स रिएक्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे फोर्थ टेम्परेचर ऑफ द रिएक्शन आणि पाच नंबर कॅटेगरी एका एकावर आपण चर्चा करूया पहिलं घेऊया आपण नेचर ऑफ द रिएक्टन्स चला पहिली हेडिंग टाका बाळांनो नेचर ऑफ द रिएक्टन्स Alanine network.
हाँ पहला क्या नेचर ऑफ रिएक्टर्स हिडिन टाका बढ़ानो नेचर ऑफ रिएक्टर्स चला सगळ्यांनी हिडिन टाका नेचर ऑफ रिएक्टर्स आता इथे मी दोन रिएक्शन लिहून देणार आहे तुम्हाला आता कुठली रिएक्शन लवकर होती कसं ओळखायचं आता इथे गंमत बघा आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन मी तुम्हाला लिहून देणार आहे पहिली रिएक्शन बघा कॉपर सल्फेट प्लस पहिली रिएक्शन दुसरी रिएक्शन बघा कॉपर सल्फेट प्लस फेरस दुसरी रिएक्शन आता कोणती रिएक्शन फास्ट होणार कसं ठरवायचं इथं काय होत असतं या रिएक्शन मध्ये सांगा बरं हा याची जागा घेतो आणि हा याची जागा घेतो ठीक आहे आणि कोण तयार होत असतो सांगा पीबी सल्फेट लीड सल्फेट प्लस कॉपर बाजूला जातो इथं काय होतं फेरस कॉपरच्या जागेवर जातो कोण तयार होतं फेरस सल्फेट आणि कॉपर बाजूला जातो ही रिएक्शन आपण ऑलरेडी बघितलेली आहे आता कोणती रिएक्शन फास्ट होणार पहिली का दुसरी हे कोणावर डिपेंड असतं नेचर ऑफ रिएक्टन आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे रिएक्टिव्हिटी सिरीज कशी सांगितली बाळांनो रिएक्टिव्हिटी सिरीज बघा काकाचं नालायक कार्ट मागून आलं झिंक फेकून काकाचं नालायक कार्ट मागून आलं झिंक फेकून पबजी खेळायला गेलं सो कुमारी हाय गर्ल झाली अँग्री सोन्याला पाहू आता या ठिकाणी बघा बाळांना कॉपर सल्फेट तर दोन्ही सारखेच आहे कॉपर सल्फेट आता राहिला दुसरा रिएक्टंट कॉपर सल्फेट हे दोन्ही रिएक्टंट सारखे आता राहिला जो दुसरा रिएक्टंट आहे बाळांना त्याच्याकडे सगळ्यांकडे बघा हा पीबी आहे आणि कोण आहे हा फेरस आहे कोण जास्त रिएक्टिव्ह आहे लीड का फेरस इकडे लक्ष द्या फेरस हा वर आहे लीड हा खाली आहे वर कोण आहे फेरस जेवढा एलिमेंट उंच तेवढी त्याची रिएक्टिव्हिटी जास्त मग कोण रिएक्टिव्ह आहे जास्त फेरस त्यामुळे लक्षात धरा फेरस जास्त रिएक्टिव्ह आहे त्यामुळे फेरस आणि कोणाबरोबर रिएक्ट होणार कॉपर सल्फेट बरोबर लीड पेक्षा मग कुठली रिएक्शन खाली फास्ट होणार नंबर वन ची का नंबर टू ची नंबर टू ची खालची रिएक्शन फास्ट झाली का फास्ट झाली बेटा कारण फेरस मोर रिएक्टिव्ह आहे लीड पेक्षा म्हणूनच मी सांगतो कशावर डिपेंड असतं नेचर ऑफ द रिएक्टन्स या फेरसचं नेचर हे मोर रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा कोणापेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे बाळांनो लीड पेक्षा त्यामुळं खालची रिएक्शन लवकर होणार सो राईट ऑन द सेकंड रिएक्शन द रिएक्शन नंबर टू द रिएक्शन नंबर टू द रिएक्शन नंबर टू ऑकर्स फास्टली ऑकर्स फास्टली than reaction 1 than reaction 1 than reaction 1 because kashamo because the reactivity of because the reactivity of the reactivity of ferrous Fe metal Fe metal is a more Fe metal is a more than than a lead Fe metal is more than lead Fe metal is more than lead yachon kay kala from above reaction we conclude that from above reaction From above reaction, we conclude that. आपण काय शिकलो बाळांनो we conclude that. The rate of reaction,
the rate of reaction, conclude that the rate of reaction depends upon, kashala depend asto baanno, depends upon nature of reactants, depends upon nature of reactants. Kono depend asto baanno, nature of reactants. Theek hai na, varchi reaction fast zali nahi, khalchi reaction fast zali. Khalchi reaction ka fast zali beta? Khalchi reaction ka fast zali? Karena jika apaan dua metal se comparison karaya laglo, ferrous ani copper se, lead ani ferrous se, terus we found that the reactivity of ferrous is more than lead. Lead pekcha ferrous more reactive ahi. Tamulo khalchi reaction fast zali. Or khalchi reaction fast kasa zali, terus apaan bicara karaya laglo, terus kalo ekadi reaction fast honar ka slow honar reaction cha rate ha kashyavar depend asto nature of the reactants reactant cha nature kasa ahe dogha jana bhandan kara lagle bhandan kashe honar kasha depend asto dogha jana bhandan kara lagle bhandan kasa honar kona depend asto konacha dogha madhe bhandan vhay laglo shankar paya ni karlya cha bhandan chalto chalto ka nahi बघितलं का नाही शंकर पाळ्यान कारल्याचं झालं का नाही कसं होतं फक्त दाखवू का तुला कारल्या शंकर पाळ्या होतं का नाही गुमान बस बाबू तुझं खच्चरच काढीन होतं का नाही एक झापड देईल दुसरी लागू देणार नाही बरोबर आहे ना कसं भांडण झालं त्यांचं फक्त असं भांडण झालं वरच्यावर बोला बोली ठीक आहे पण जर सलमान खानचं आणि आमिर खानचं लागलं तर बरोबर आहे का नाही सलमान खान आणि आमिर खानचं लागलं तर खतरनाक भांडण होईल ना कनिष्ठ बोला बोली होईल तर लक्षात धरा रिएक्शन कशी होणार कोणावर डिपेंड असतं नेचर ऑफ रिएक्टंटवर डिपेंड असतं कोणत्या प्रकारचे रिएक्टंट एकमेकांमध्ये रिएक्शन करायला लागले यावर डिपेंड असतं ठीक आहे हां तर असं असतं जसं भांडण तसं होणार हे त्या व्यक्तीवर डिपेंड असतं काही जण ओघस म्हणतात तिकडून की इकडे आलं की दाखवतो तू ये बरं इकडे त्याला माहित असतं चार जणांना धरलेलं आहे एखाद्या व्यक्तीला जर चार जणांना जर पकडलेलं असतं त्याला माहित असतं चार जण धरलेले आपल्याला उगस म्हणतो इकडून सोड रे मला जाऊ दे याला दाखवतो जाऊ दे याला आलं करतो जाऊ दे त्याला माहिती चार चौघ जण वाढतात खरंच चौघ जणांना सोडून दिलं जा म्हणलं की मग म्हणतो मग बसतो म्हणजे डिपेंड कशावर जास्त बाळांनो डिपेंड असतं नेचर ऑफ रिएक्टंट रिएक्टंट कशा पद्धतीचे आहे यावर डिपेंड असतं जर मोर रिएक्टिव्ह रिएक्टंट्स असतील रिएक्टंटचा रेट जर जास्त असेल तर रिएक्शन फास्ट होते आलं का तुम्हाला रिएक्टंट जर रिएक्टिव्ह असतील तर रिएक्शन एकदम फास्ट होते नाहीतर रिएक्शन स्लो होते असं असतं सेकंड सेकंड कोणावर डिपेंड आहे बाळांनो सेकंड कोणावर डिपेंड आहे इथे लक्ष द्या साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट चला सेकंड हेडिंग टाका आता इथं पण एक रिएक्शन मी तुम्हाला लिहायला लावणार आहे साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट क्लास सेकंड बी नंबर बी नंबर साइज ऑफ द पार्टिकल्स साइज ऑफ द पार्टिकल्स साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टंट्स ऑफ रिएक्टंट्स आता मी काय करतो बाळांनो एक शहाबाद टाईल घेतो शहाबाद टाईल शहाबाद टाईल इथे मोठाले तुकडे घेतो हे बघा हे तुकडे कोणाचे हा शहाबाद टाईल शहाबाद टाईल माहिती ना मोठी पर्शी आपली घरामध्ये हे बघा शहाबाद टाईल शहाबाद टाईल म्हणजे पर्शी आपल्या घरातली मोठी पर्शी तिचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CaCO3 तिला कॅल्शियम कार्बोनेट असं म्हटलं जातं काय म्हणायचं हा कॅल्शियम कार्बोनेट असं म्हटलं जातं कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणायचं लक्षात आहे बाळांनो काय म्हणायचं कॅल्शियम कार्बोनेट असं म्हटलं जातं आता मी काय केलं बाळांनो इथं फरशीचे मोठाले तुकडे घेतले मी तर काय केलं पावडर घेतलं हे बघा पावडर छोटे छोटे तुकडे घेतले ठीक आहे छोटे छोटे तुकडे घेतले
Jahabat tais. Pieces of Shahabada type. Pieces of Shahabada type. And it may powder it. Ila barik kilo. Powder of Shahabada type. Shahabada type. So powder. Akan ayah kartu ni bahan no. Ejawar HCl add kartu. Ni bahan. Hydrochloric acid, HCl add करते, H और HCl add करते, दो बार पन HCl add करते, फरक क्या है सांगा बरो, फरक क्या है सांगा, इतना एसिड आये, इतना पन एसिड आये, इतना कौन आये, पीसेस ऑफ शाबाद टाइप है, इतना कौन आये, पाउडर, मतलब टुकड़े का आकार पहले ऐसा मधे मोटा है, अरे दूसरे ऐसा मधे कैसा है, बारीक है, तो मैं बगीत लो, तर मला असा डोना लो इतल्या पहिली जी रिएक्शन आहे ती स्लो झाली शाबाद टाईचे तुकडे नाहीसे व्हायला लागले ठीक आहे CaCO3 पीसेस ऑफ शाबाद टाईल्स डिसअपीयर स्लोली ही रिएक्शन स्लो झाली पहिली रिएक्शन कशी झाली बाळांनो स्लो रिएक्शन झाली ही रिएक्शन स्लो झाली कॅल्शियम कार्बोनेटचे जे तुकडे होते त्यांना डिसअपीयर होण्यासाठी वेळ लागला परंतु ही जी रिएक्शन आहे ती एकदम फास्ट झाली रिएक्शन काय झाली फास्ट झाली म्हणजे कोणावर डिपेंड आहे साइज ऑफ पार्टिकल पार्टिकलची साइज कशी आहे जे रिएक्टेंट आहे त्यांच्या पार्टिकलची साइज कशी आहे जेवढी पार्टिकलची साइज छोटी असते तेवढी रिएक्शन फास्ट होते जोड़ी रिएक्टर जा साइज़ की पार्टिकल मोटी अस्तात पार्टिकल जोड़ी रिएक्शन की रेट कमी अस्ते जोड़ी रिएक्शन स्लो होता अस्ते सो हाउ द रिएक्शन इज कैरिड आउट स्लो और फास्ट द रेट ऑफ रिएक्शन इज आल्सो डिपेंड अपॉन साइज़ ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टर वाला डिपेंड अस्ते मानना साइज़ ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टेंट रिएक्टेंट जा पार्टिकल की साइज़ वर डिपेंड अस्ते जेवढी पार्टिकल ची साइज कमी असते तेवढ्या रिएक्शनचा रेट कसा असतो जास्त असतो चला तुम्हाला बघ टोराइड ऑन घ्या चला याच्या खाली लिहून घ्या हा डायग्राम पण ड्रॉ करून घ्या आणि इथे लिहून घ्या मोर इज द साइज ऑफ पार्टिकल मोर इज द More is the size of particle, then slow the rate of reaction, then slow the rate of reaction. Reactions are rate are slowest. And if less is the size of particle, if less is the size of particle less is the size of particle then fast is the rate of reaction reactions are rate kasa asto baranno fast asto तुम्हाला कळालं पाहिजे आता एखादी रिएक्शन फास्ट का स्लो होणार हे साइज वर डिपेंड असतं बेटा साइज वर ठीक आहे ना इथं तुकडे आहेत मोठा मोठाले तुकडे आहेत शाबाद टाईलचे मोठाले तुकडे शाबाद टाईल फरशीचे तुकडे नाही तर फरशीचं मी पावडर तयार केलं एकदम बारीक 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 पार्टिकल तयार केले ठीक आहे ना हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी डायग्राम काढलेली आहे ठीक आहे इथं पार्टिकलची साइज मोठा आली आहे इथं पार्टिकलची साइज तुमची छोटी आहे शाबाद टाईलसाठी मी मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सांगितलेला आहे शाबाद टाईलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोण असतो बाळांनो CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट तर रिएक्ट पार्टिकल मोठे असताना रिएक्शन स्लो होते हळूहळू डिसअपीयर व्हायला लागतं शाबाद टाईलचे पीसेस पण इथं लवकर डिसअपीयर होतात म्हणजे रिएक्शन लवकर होते पण आपल्याला कळालं पार्टिकल जर छोटे असतील तर रिएक्शन फास्ट होते
अशा पद्धतीने आज आपण दोन गोष्टी बघितल्या. राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करतो. चला यांना लिहून घ्या, त्यांचं राहिलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या फास्ट. एक्झाम मध्ये डायग्राम काढायची